नमस्कार, प्राणिताज किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण सगळ्यांच्याच आवडीचा मिठाईचा प्रकार म्हणजे कलाकंद बनवतोय. अगदी घरात उपलब्ध असणाऱ्या साहित्यापासून ही मिठाई तयार होते आणि बनवायला इतकी सोपी आहे की तुम्ही कधीही बनवू शकता. पटकन कलाकंद कसा बनवायचा ते बघूया. कलाकंद बनवण्यासाठी आपल्याला पनीर लागेल. त्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला दूध फाडून त्याचं पनीर बनवावं लागेल. इकडे मी एक वाटी पाणी घेतलंय, त्यात 3-3.5 चमचे व्हिनेगर घालूया. व्हिनेगर असं पाण्यात डायल्यूट करून यात घालायचं, म्हणजे आपलं पनीर एकदम सॉफ्ट तयार होईल. व्हिनेगरऐवजी लिंबाचा रस पण तुम्ही दूध फाडण्यासाठी वापरू शकता. इकडे मी पातेल्यात 1 लिटर दूध गरम करायला ठेवलंय. हे फुल फॅट मिल्क आहे, तुम्ही गाईचं दूध पण यात वापरू शकता. दूध आपण उकळवून घेऊ. दुधाला आता छान उकळी आली आहे. आता गॅस बंद करायचा आणि हे व्हिनेगरचं पाणी थोडं थोडं यात घालून मिक्स करून घ्यायचं. आणखी थोडं पाणी यात आपण घालूया. आता दूध व्यवस्थित फाटलंय, सगळं पाणी यातलं वेगळं झालंय. असं सगळं पाणी यातलं वेगळं झालं पाहिजे, म्हणजे जास्तीत जास्त पनीर आपल्याला मिळेल. आता आपण हे गाळून घेऊ. हे पाणी तुम्ही डाळीत घालू शकता, भाजीत घालू शकता किंवा पोळ्यांची कणिक वळण्यासाठी वापरू शकता. दोन तीन पाण्यांनी हा छेना आपण धुवून घेऊ, म्हणजे याचा आंबटपणा निघून जाईल. यातलं पाणी सगळं काढून घ्यायचं. एकदम सॉफ्ट छेना तयार झालाय. इकडे पॅन मध्ये मी पुन्हा 1 लिटर दूध गरम करायला ठेवलंय. दूध आपल्याला निम्मं होईपर्यंत आटवून घ्यायचंय. याच्या कडेला अशी साय जमा होते, ती यात मिक्स करून घ्यायची. दूध अधूनमधून हलवत राहायचं, खाली लागू द्यायचं नाही. आता आपण यात अर्धी वाटी साखर घालू. साखर थोडी थोडी आपण यात घालू. साखर आता विरघळली आहे आणि दूध पण आता बऱ्यापैकी आटलंय. यात आपण हा छेना घालू. छेना यात व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा. मोठ्या गाठी असतील तर त्या अशा मोडून घ्यायच्या.
यात मी गुलाबी फूड कलर घालणार आहे, कारण हा कलाकंद मी रोज फ्लेवरचा बनवणार आहे। तुम्हाला यात रंग आणि इसेन्स नको असला तर तुम्ही त्याऐवजी नुसती वेलची पावडर यात घाला। दोन तीन थेंब रोज इसेन्स यात घालायचा। अजून थोडंसं हे आपण घट्ट होऊ देऊ। आता हे थोडं घट्ट झालंय आणि पॅनपासून थोडंसं वेगळं व्हायला लागलंय। इतकंच हे घट्ट करायचं, यापेक्षा जास्त घट्ट करायचं नाही, कारण कलाकंद सॉफ्ट असतो आणि मिश्रण घट्ट झालं तर वड्या व्यवस्थित पडणार नाहीत। हे मिश्रण आपण ट्रेमध्ये काढून घेऊ। ट्रेला मी बटर पेपर लावलाय। एखाद्या ट्रेला किंवा प्लेटला बटर पेपर लावा किंवा तूप लावून आधीच तयार ठेवा, म्हणजे नंतर घाई होणार नाही। मिश्रण सगळीकडून असं एकसारखं पसरवून घ्यायचं। वरून आपण काजू आणि पिस्त्याचे काप टाकू। थोडस असं प्रेस करून घेऊ। कलाकंद सेट होण्यासाठी 1-2 तास लागतात किंवा त्याहीपेक्षा जास्त वेळ पण लागू शकतो। पूर्ण गार झाल्याशिवाय याच्या बड्या कापायच्या नाही। आता याला 1-1.5 तास झालाय आणि हे व्यवस्थित सेट झालंय। याच्या आपण वड्या कापू। हे व्यवस्थित सेट झालंय, छान वड्या याच्या कापल्या जात आहेत। आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊ। एकदम सॉफ्ट आणि दाणेदार कलाकंद तयार झालाय। चवीला हा इतका छान होतो की तुम्हाला पुन्हा पुन्हा बनवावासा वाटेल।